नमस्कार मंडळी, मी आणि माझ्या संपूर्ण टीम कडून तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर बऱ्याच दिवसांनी स्वागत आहे. सगळ्यात आधी तर हे सांगेन की आम्ही सगळे बरे आहोत. मला गेले 6 दिवस सगळ्यांचे मेसेज, कॉल आणि बऱ्याच ठिकाणी चौकशी होत होती की गोष्ट कोकणातली व्हिडिओ काय येत नाही. तर काही असं खास कारण नव्हतं की इथे कोणाला काही झालंय किंवा इथे काही प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम जिथे आहे तिथे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आज अख्ख्या जगाला माहिती आहे की चिपळूणमध्ये, महाडमध्ये, खेडमध्ये, रायगडमध्ये आणि अशा बऱ्याच ठिकाणी जिथे पूर आलेत आणि तिथली अवस्था खूप बिकट आहे. आणि अशा बिकट अवस्थेत असताना आम्ही आमचे डेली व्लॉग टाकणं काही खास म्हणजे उपयोगी पण नव्हतं आणि मनाला पण पटत नव्हतं. तर मग जमेल तसे आम्ही आमच्या परीने मदत करायचा प्रयत्न केला आणि करत सुद्धा आहोत. आणि आम्ही जेव्हा ते शेतकऱ्यांनी केली पूरग्रस्तांना मदत ती वाली व्हिडिओ बनवलेली तेव्हा एक दोन ठिकाणी अशा कमेंट वाचण्यात आल्या की तुम्ही मदत करताय तर मग व्हिडिओ का करताय, देखावा कसला करताय. तर तो देखावा नव्हता, एवढंच होतं की ज्यांनी आम्हाला मदत दिलेली त्यांची मदत कुठे गेली ह्यासाठी एक त्यांना म्हणजे त्यांच्या मनाला एक समाधान त्यासाठी व्हिडिओ होता. पण नंतर मग प्रत्येकाची मनस्थिती वेगवेगळी असते, कदाचित त्या मनस्थितीत त्यांनी बोलले असतील म्हणून मग म्हटलं नकोच व्हिडिओ आपण बनूयाच नको थोडे दिवस. फक्त पोस्ट करायची होती जी आम्ही केली नाही ती आमची चूक आहे. पण पोस्ट करताना पण हा विचार केला की ह्याचं पण कोणाला वाईट वाटलं तरी ते आमचं काय चालू नाही, हा पोस्ट करून सांगतोय की व्हिडिओ नाही येणार म्हणून मग तेव्हा काही पोस्ट पण केली नाही. आणि जमेल तसं ज्यांनी आम्हाला पर्सनली मेसेज केले की आम्हाला मदत करायची, आम्ही काय करू, गुगल पेचा नंबर वगैरे, तर त्यावेळी आम्ही लकीदारचा जो 100 इडियट्सचा ग्रुप आहे मालवणचा त्यांचा नंबर त्यांना प्रोव्हाइड करत होतो जेणेकरून त्यांची मदत पटकन पोहोचावी आणि अशा ते आतल्या आतल्या गावांमध्ये मदत पोहोचवते. सो मोठा थँक्यू लकी दादाला सुद्धा, त्याने पण खूप सपोर्ट केला या अशा दिवसांमध्ये आम्हाला की जेणेकरून आमच्याकडे आलेली काही मदत तिथे सुपूर्द करण्यात आली, तिथून पोहोचवण्यात आली. सो अजूनही चिपळूणची अवस्था बऱ्यापैकी सावरते आहे पण सगळ्याच ठिकाणी मदत पोहोचली असं नाहीये. सो आपले कोकणातले सर्व युट्यूबर्स काम करतायत, म्हणजे एस्पर सतीश आहे, मी कोकणकर निखिल, त्यानंतर कोकणकर अविनाश, आपला संदेश कोकण संस्कृती, लकी दादा, अजून बरेचसे ज्यांची नावं मला घेता आली नसतील ते राग मानू नका. आय होप सरकार पण लवकरच मदत करेल. आणि आजचा व्हिडिओ मी ह्यासाठी बनवला कारण खरंच आज म्हणजे अक्षरशः इथून तिथून ह्यांना त्यांना कॉल जायला लागले की अनिकेत व्हिडिओ का नाही टाकत आहे. बघू उद्यापासून किंवा परवापासून आपण पुन्हा एकदा व्हिडिओला सुरुवात करू. पण देवाला प्रार्थना करूया की लवकरात लवकर चिपळूणकर सावरू दे, म्हणजे जेवढे पण पूरग्रस्त परिवार आहेत किंवा माणसं आहेत तेवढी सगळी सावरू दे, है ना आजी? हो बरोबर. सोबत पप्पा पण आहेत, चौकशी करतात सतत, आई चौकशी करते की काय चालू आहे काय नाही. आणि ते पण ठाण्याला जाणार होते, ते पण जायचे थांबले कारण त्यांना असं वाटलं की ते इथेही थांबणं जास्त गरजेचं आहे ह्या सगळ्या मुलांसोबत. सो आम्ही सगळे बरे आहोत, तुम्ही सगळे पण बरे राहा. तर तुमच्याकडे पण काही माहिती असतील तर कमेंटद्वारे पोहोचवा, काही जास्त बोललो असेल, चुकलं असेल तर माफी असावी. आमची संपूर्ण टीम छान आहे, सगळ्यांनी छान राहा, पावणा देवीच्या कृपेने सगळं काही सुरळीत होऊ दे आणि सगळे सावरू दे, सगळे पुन्हा एकदा नव्याने जोमाने उभे राहू दे, हसू दे, त्यांचे परिवार तसेच होऊ दे, हीच देवाकडे प्रार्थना. काळजी घेवा. तर मित्रांनो, आमच्या आजीला पण तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, धीर द्यायचंय. तर आमची आजी असं म्हणते, संकट आलंय तर ती म्हणते की खचून जाऊ नका, खचून जाऊ नका, आयुष्यात प्रॉब्लेम सगळ्यांचे येतात, सगळ्यांचेच येतात, तुमच्या जास्त आले, तुमच्या जास्त आले आणि आम्ही पण बघितलेले पण हात थोडले. हो, तर पूर्वी एवढंच म्हणणं आहे की दिवस येतील जातील चांगले वाईट, तुम्ही फक्त ताट उभे राहा, प्रयत्न करा, सगळं नीट होईल. आज सगळ्यांना सांग काही हार मानू नका, सगळे हार मानू नको आणि मानून सुद्धा हार काय होणार नाही, अजून तुमचे चांगले दिवस येतील. तुमची काळजी वाटते, सो तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. हो, सगळे प्रयत्न करतायत, मदतीचा हात पुढे करतायत, लवकरात लवकर हे दुःख तुमच्यावर सरू दे, हीच पावणा देवीकडे पुन्हा एकदा प्रार्थना. आमची आजी पण तुमच्या काळजीत आहे, तुम्ही सगळ्यांनी लवकर उभे राहा आणि आमच्या आजीला पुन्हा एकदा तुम्ही सगळे हसताना दिसा, हसताना दिसा. हो, काळजी घ्या, काळजी घ्या, काळजी घ्या. जय पावनादेवी. हा, जय पावनादेवी.